कन्याकुमारीच्या मोदींच्या ध्यानावर काँग्रेसचा आक्षेप, मोदींच्या ध्यानामुळे आचारसंहितेचा भंग होईल, केंद्रीय निवडणूक आयोगात काँग्रेसची तक्रार. देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा उद्या थंडावणार, सातव्या आणि अखेरच्या टप्प्याच्या प्रचाराचा उद्या शेवट, सातव्या टप्प्यासाठी 1 जून रोजी होणार मतदान. भाजपची उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक, आव्हाडांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप. महाडमध्ये आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाड यांनी फाडला बाबासाहेबांचा फोटो, चूक लक्षात येताच आव्हाडांचा माफीनामा. बाबासाहेबांचा फोटो फाडल्याच्या कृत्यानंतर राज्यभरात संतापाचा भडका, राजकीय पक्षांकडून आव्हाडांविरोधात आंदोलन, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. अजित पवार विशाल अग्रवाल कनेक्शन खोदून काढण्याची अंजली दमानिया यांची भीष्म प्रतिज्ञा, अजित पवार विरुद्ध अंजली दमानियाचा नवा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता. ससूनचे दीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं, ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण गांभीर्यानं न घेतल्यानं कारवाई. विशाल अग्रवालचं महाबळेश्वर कनेक्शन उघड, शासकीय भाड्याच्या जागेमध्ये उभारलं अनधिकृत हॉटेल, हॉटेलमधील बार बंद करण्याची मागणी. पुणे अपघात प्रकरणामध्ये आमदार पुत्र ही सहभागी, नाना पटोलेंचे नवे आरोप, पटोलेंकडे स्फोटक माहिती असल्यास त्यांचीही चौकशी करा, उदय सामंतांचा पलटवार. मुंबईत उद्यापासून पाणी कपात, पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन. दादरमधील शिवाजी पार्कमधील वीज कनेक्शन कापलं, पालिकेनं वीज बिल थकवल्यानं वीज कंपनीची कारवाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि मीनाताई ठाकरेंचा पुतळा अंधारा. सचिन वाझेची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका, खंडणी वसुली प्रकरणात तुरुंगातून बाहेर सोडण्याची केली मागणी. पंजाब लोकसभा निवडणुकीमध्ये 13 पैकी 13 जागा जिंकणार, पंजाब लोकसभा निवडणुकीवर केजरीवालांचा दावा. अनुसूचित जमाती आयोगाची महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना नोटीस, आमदार रईस शेख यांच्या तक्रारीवरून आयोगानं बजावली नोटीस. मुंबई शिक्षक निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मिळावा, कपिल पाटील यांची नाना पटोलेंकडे मागणी. विजय निश्चित तो कोणीही रोखू शकणार नाही, बळवंत वानखडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. पुण्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपा आक्रमक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन. नागपूरमध्ये जितेंद्र आव्हाडांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं राष्ट्रवादी आक्रमक. जालन्यात पाण्याअभावी शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान, शेतकरी संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, 8 जूनपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास उपोषणाचा इशारा. नाशिकमध्ये पाण्यासाठी महिलांची चढाओढ, विहिरीतून पाणी काढण्यासाठी महिलांची झुंबड, पेठ तालुक्यामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण. नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सापडल्या बनावट नोटा, बनावट नोटा छापणाऱ्या मोठं रॅकेट असण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यातील अनेक जलाशयाची पाणी पातळी खालावली, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या औंढा तलावाची पाणी पातळीही तळाला. नाशिक जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई, कहांडोळ भागात पाहण्यासाठी झुंबड, हंडाभर पाण्यासाठी दिवस रात्र भटकंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.